हॅलो फ्रेंड्स, न्यू नीता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा, एक रिक्वेस्ट आली होती मला की ज्याप्रमाणे आयताकृती पायपुसणी, त्यानंतर गोल पायपुसणी, स्टारची पायपुसणी ह्याचे बेसिक व्हिडिओ शेअर केलेले आहे, त्याचप्रमाणे साधी चौकोनी पायपुसणी कशी विणायची. तर हा व्हिडिओ त्या रिक्वेस्टला रिप्लाय म्हणून आज शेअर करत आहे. सुया माझ्या बघा नेहमीप्रमाणे 9 नंबरच्या आहेत. साडीच्या स्ट्रिप्स मी कापून घेतलेल्या आहे. एकच साडी मी वापरणार आहे, म्हणजे अगदी बेसिकचा हा व्हिडिओ आहे. तर स्ट्रिप्स कशा कापायच्या हे जर माहिती नसेल, चॅनलला पहिल्यांदा विजिट केली असेल, तर अशा व्ह्यूअर्सना रिक्वेस्ट आहे, त्यांनी आधीचे व्हिडिओ जरूर बघा. बघा, एक साधी नॉट मी बांधलेली आहे. हा आपला पहिला फासा. इथून पुढे आता आपण फासे टाकणार आहोत. हा पहिला फासा, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 याप्रमाणे मी फासे टाकून घेते. हा इथे मी 45 फासे टाकून घेतलेले आहेत. आपल्याला साधी स्क्वेअर शेप बनवायची आहे म्हणून मी 45 फासे टाकले. आपल्याला जर आयताकृती बनवायची असेल तर आपण 40 फासे टाकले तरी सुद्धा चालतात. बघा, आता साधी पायपुसणी आहे, ज्याप्रमाणे फासे टाकले आता सेम त्याप्रमाणे पूर्ण फास्यांचे एका सुईतून दुसऱ्या सुईमध्ये हे सगळे फासे विणून घ्यायचे. फास्यांचं विणकामसुद्धा खूप सोपं आहे. फासे टाकण्याची पद्धतसुद्धा मी खूप सोप्या पद्धतीने शेअर केलेले आहेत. अगदी ज्यांनी पहिल्यांदा जरी विणायला घेतलं तरीसुद्धा त्यांना फासे सहज टाकता येतील. चौकोनी पायपुसणी जर याप्रमाणे आपण विणत आहात तर आपल्याला कुठेही फासे सोडण्याची गरज पडत नाही. म्हणजे जर आपण पहिल्यांदा फासे पायपुसणी विणायला घेत असाल आणि फासे टाकून जर बघत असाल तुम्ही, तर याच पद्धतीने पायपुसणी विणायला शिका. कारण इथे कुठेही फासे सोडण्याची वाढवण्याची गरज नसते. सरळ सरळ जेवढे फासे आहेत तेवढे प्रत्येक वेळेस विणत जायचे. म्हणजे जर आपण 45 फासे टाकले तर सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत आपल्याला 45 फासेच विणायचे असतात. बघा, याप्रमाणे पूर्ण फासे मी विणून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते.
पहा इथे शेवटच्या फासापर्यंत मी विणत आलेली आहे। शेवटचा फासा फक्त आपल्याला उतरवून घ्यायचा, तत्पूर्वी स्ट्रिप जी आहे ती समोर काढून घ्यायची। हा फासा आपण याकरता उतरवतो कारण हा फासा फक्त उतरवून घेतल्यामुळे, शेवटचा फासा उतरवून घेतल्यामुळे आपल्याला वेणीसारखी डिझाईन दोन्ही बाजूला मिळते। सुरुवातीला सुद्धा वेणीची डिझाईन येते, त्यानंतर दोन्ही बाजूला पण, आणि ज्यावेळेस आपण फासे लॉक करतो त्यावेळेससुद्धा वेणीची डिझाईन, म्हणजे चारही बाजूनी अतिशय सुंदर वेणीची डिझाईन आपल्या पायपुसणीला येत असते। दुसरी लाईन सुरू झाली आपली। पहा इथे दुसरी लाईन सुद्धा माझी पूर्ण कंप्लीट झालेली आहे। आता सेम याप्रमाणे बघा, मी 5 ते 6 लाईन काढून घेते, म्हणजे आपल्याला आकार जो आहे तो लक्षात येईल। अगदी सुरुवातीला आपल्याला लक्षात येत नाही, पण ज्याप्रमाणे आता विणतोय आपण सेम त्याप्रमाणे पूर्ण पायपुसणी आपल्याला याच स्टेपनी कंप्लीट करायची आहे। कुठेही काहीही बदल नाही आहे। 45 फासे टाकलेत, 45 फासे आपल्याला प्रत्येक वेळेस विणायचे असतात। सुरुवातीला फासे मोजून घ्या जर आपण पहिल्यांदाच पायपुसणी विणत आहोत तर, कारण कधी कधी फासे सुटतात आणि फासे सुटले की आपली पायपुसणी मध्ये बीड पडतात, तर असं होऊ नये याकरता सुरुवातीला फासे मोजत राहायचे। प्रत्येक लाईनला आपले 42 फासे यायला पाहिजे। ही व्यवस्थित मीडियम आकाराची पायपुसणी होते, खूप मोठीही होत नाही आणि छोटीही होत नाही। जर आपल्याला अगदी प्रॅक्टिससाठी जर करायचं असेल तर तुम्ही त्यापेक्षा कमी फासे टाकू शकता। बघा याप्रमाणे 5 ते 6 लाईन मी विणते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। पहा इथे 5 ते 6 लाईन मी विणून घेतल्या आणि लक्षात येईल तुमच्या की हळूहळू आपलं पायपुसणं पुढे जात आहे। आतापर्यंत जी प्रोसेस मी सांगितली सेम त्याप्रमाणे पूर्ण फासे प्रत्येक वेळेस आपल्याला विणायचे आहे, म्हणजे आपली चौकोनी पायपुसणी कम्प्लीट होईल। बघा आता मी पूर्ण विणकाम याचं कम्प्लीट करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। बघा इथे माझी पूर्ण पायपुसणी कम्प्लीट झालेली आहे आणि कलर कॉम्बिनेशन बघा मी किती छान घेतलेलं आहे। ही झाली पूर्ण स्क्वेअर शेप पायपुसणी, तर याचे फासेसुद्धा मी लॉक करून घेतलेले आहे। हे पायपुसणी जी आहे ती अगदी बेसिकची आहे। अजूनही मी जे नवीन व्ह्यूअर्स आहे त्यांच्या कमेंट्सला रिप्लाय, त्याचबरोबर त्यांना समजण्यासाठी परत परत स्क्वेअर शेपच्या जवळजवळ 5 ते 6 पायपुसणीचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे, हा आणखी एक व्हिडिओ। तर जरूर ट्राय करून बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। फासे कसे लॉक करायचे बघा, स्क्वेअर शेप पायपुसणीला दोन्ही बाजू शिवण्याची गरज नसते। बघा दोन्ही बाजूला फासे लॉक केलेले आहेत, म्हणजे इथे सुई धाग्याचा आपल्याला कुठेही वापर करण्याची गरज पडलेली नाही। दोन्ही बाजूला बघा सुईवरच आपण विणकाम केलेलं आहे, तर खूप छान ही पायपुसणी तिथे दिसते। तुम्ही जरूर ट्राय करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत